Hello, my dear students. This is Swati Patil, and I am going to present the next part of the third chapter, JRD Tata, in front of you all. Let's start with the next fourth paragraph of the chapter. Okay. Now, in this video, we are going to see the role of JRD as a leader and the motivator. How was the JRD's personality as the leader? How he treat with the employees. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो जे आर डी एक लीडर आणि मोटिवेटर म्हणून एक्झॅक्टली कसे होते आणि ते कसे एम्प्लॉईजना ट्रीट करायचे कंपनीमधला त्यांचा रोल काय होता एकंदरीत आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आपण या पॅराग्राफमध्ये डिस्कस करणार आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे आर डीची हिस्ट्री त्यांचा जन्म एकंदरीत त्यांचे बिझनेस कोणते कोणते होते याचे सगळे डिटेल्स अभ्यासले आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक जे आर डी म्हणून एक नेतृत्व गुण त्यांचा कसा होता एक नेता म्हणू शकतो किंवा जो कंपनीला हँडल करतोय डायरेक्ट करतोय आणि फक्त कंपनीलाच नाही तर अनेक कंपन्या ज्यांनी उभ्या केल्या असं आपण म्हणू शकतो म्हणजे त्यांच्या हाताखाली बरेचसे बिझनेसमॅन घडले असे जी आर डी नक्की लिडर म्हणून काय काम करायचे काय वेगळे पण त्यांच्यामध्ये दडलं होतं हे आपल्याला अभ्यास करायचंय सी वी आर गोइंग टू रीड द फर्स्ट सेंटेन्स ऑफ द पॅरेग्राफ द लिडर अँड द मोटिवेटर लिडरशिप अकॉर्डिंग टू जी आर डी मीन्स मोटिवेटिंग अदर्स ॲज चेअरमन माय मेन रिस्पॉन्सिबिलिटी इज टू इन्स्पायर रिस्पेक्ट सी हाऊ इज अ ग्रेट ओपिनियन जे आर डी हॅज किती मोठं मत आहे त्यांचं बघा ॲज अ चेअरमन माझी काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे मी दुसऱ्याला रिस्पेक्टफुल वागवलं पाहिजे ओके अकॉर्डिंग टू जे आर डी द लिडरशिप मीन्स टू रिस्पेक्ट अदर टू मोटिवेट अदर म्हणजे काय की एक लिडर म्हणून माझं कर्तव्य आहे की मी दुसऱ्याला सतत प्रोत्साहित केलं पाहिजे दडपणात कामा कामाने त्यांना प्रेशराईज करायला नाही पाहिजे तर ता त्यांना मी काय केलं पाहिजे आय शुड हॅव टू मोटिवेट देम ऑलवेज एक लिडर म्हणून माझं ते काम आहे असं ते म्हणतात आणि ॲज अ चेअरमन माझी ती मेन रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझी जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे आणि समटाइम्स म्हणूनच जे आर डीने एक उपमा दिली गेलेली आहे त्यांना किती छान उपाधी दिली गेली आहे बघा ही ही इज कॉल्ड ॲज अ चेअरमन्स चेअरमन चेअरमन्स चे चेअरमन म्हणजे काय अंडर हिज गायडन्स आपण असं म्हणू शकतो की अंडर हिज गायडन्स मेनी बिझनेसमॅन हॅज डेव्हलप देअर ओन बिझनेस बरेचसे बिझनेसमॅन तयार झाले दे हॅड स्टार्टेड देअर ओन कंपनी अंडर हिज गायडन्स त्यांच्या लीडरशिपच्या लिडरशिपच्या अंडर त्यांच्या गायडन्सच्या अंडर बरेचसे चेअरमन डेव्हलप झाले आणि म्हणून त्यांना म्हटलं गेले चेअरमन्स चेअरमन जे आर डी अडॅप्टेड मॅनेजमेंट बाय कन्सन्सेस स्टाईल

वी कॅन से दॅट इट इज अ ग्रुप डिसिजन मेकिंग प्रोसेस अख्खा ग्रुप एकत्र एक बसला आहे आणि इथे प्रत्येकाच्या मताला महत्त्व आहे ओके okay? प्रत्येकाचं ओपिनियन इम्पॉर्टंट मांडलं गेलं आहे ऑब्वियसली म्हणजे काय की मतमतांतर वेगळे असणार आहेत ओपिनियन्स वेगळे असणार आहेत बट सायमल्टेनियसली सगळ्यांनी मिळून काय ठरवलंय वी आर टेकिंग अ डिसिजन आणि एक डिसिजन झाला की द डिसिजन शूड हॅव टू ॲक्सेप्ट बाय द ऑल ग्रुप मेंबर्स ग्रुप मेंबर्सने तो डिसिजन मान्य केला पाहिजे याला या स्टाईलला आपण काय म्हणू शकतो कन्सन्सेस स्टाईल असं म्हणू शकतो समजलंय तुम्हाला कन्सन्सेस म्हणजे तुम्हाला नक्की कळलं नसेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता ही वन सेड दॅट ही वन सेड ॲडिंग बट दॅट डज नॉट मीन दॅट आय डू नॉट डिसएग्री ऑर दॅट आय डू नॉट एक्सप्रेस माय व्ह्यूज याचा अर्थ असा नव्हे की मी माझं मतच मांडत नाही मी माझे व्ह्यूज मांडत नाही मला जे काय वाटतं ते मी सांगत नाही असं नाही तर काय आहे योग्य तो डिसिजन भल्यासाठी घेणं सगळ्यांच्या कंपनीच्या हितासाठी घेणं हितासाठी घेणं एका लिडरला गरजेचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून जे आर डी काय करतात की ते कन्सन्सेस स्टाईल बिझनेसमध्ये यूज करतात ओके नेक्स्ट म्हणजे कन्सन्सेस स्टाईल मीन्स काय सगळ्यांचं ओपिनियन ऐकून शेवटी ग्रुपने डिसिजन घेणं ते महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच कंपनीचं कुठंतरी हित साधलं जाऊ शकतं बेसिकली इट इज अ क्वेश्चन ऑफ हॅविंग टू डील विथ इंडिव्हिज्युअल मेन हेडिंग डिफरंट एंटरप्राइजेस आणि बेसिकली हा प्रश्न आहे की प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीला मला डील करावं लागतं आय शुड हॅव टू मीट ऑल द इंडिव्हिज्युअल पीपल आय शुड हॅव टू अंडरस्टँड देअर ओपिनियन एक लीडर म्हणून मला त्यांचं ओपिनियन जाणून घेणं भाग पडतं सो त्यांनी केलं पाहिजे एंटरप्राइजेस मीन्स आपण म्हणू शकतो नवीन प्रोजेक्ट नवीन प्लॅन नवीन बिझनेस त्यातला जो कोणी मेन असेल तो त्याचा ओपिनियन मांडणार अँड ऍज अ लिडर मला काय करावं लागेल त्याच्यासोबत कॉपरेट करावं लागणार आहे यू हॅव टू अडॅप्ट युअरसेल्फ टू देअर वेव्ज अँड डील अकॉर्डिंगली अँड ड्रॉ आउट द बेस्ट इन ईच मॅन आपल्याला काय करावं लागेल त्यांच्या आपण असं म्हणतो ना दुसऱ्याच्या uh, कलांनी घेतलं पाहिजे असं मराठीमध्ये म्हणतात बघा म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला त्याच ऐकून okay? घ्या दे ओके देन आपण फायनल ठरवूयात डील अकॉर्डिंगली अँड ड्रॉ आउट द बेस्ट इन इच मॅन प्रत्येकामध्ये कुठंतरी काहीतरी बेस्ट असतंच म्हणजे त्याच्या स्पेशल काहीतरी गुण असतो तो आपण ओळखला पाहिजे आणि मग नक्कीच जे काही होणार आहे ते चांगलंच होणार आहे रिझल्ट त्याचा पॉझिटिव्हच आलेला आपल्याला दिसू शकेल इफ आय हॅव एनी मेरिट इट इज गेटिंग ऑन विथ इंडिव्हिज्युअल्स अकॉर्डिंग टू देअर वेज अँड कॅरेक्टरिस्टिक्स जर माझं काहीतरी क्रेडिट असेल मी जर काहीतरी चांगलं करत असेल तर ते कुणामुळे करू शकत असेल बिकॉज ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इंडिव्हिज्युअल्स या माझ्या सगळ्या लोकांमध्ये असलेले कॅरेक्टरिस्टिक्स स्पेशल क्वालिटीज आणि त्याच्यामुळं मी काय करू शकतोय एक वेगळं काहीतरी करून दाखवू शकतोय लक्षात येते तुम्हाला म्हणजे बघा एकत्र काम करणं आणि लीडर आणि मोटिवेटर म्हणून काम करणं म्हणजेच इतर सगळ्यांच्या संगमताने कुठेतरी काम करणं गरजेचं असतं सगळ्यांचं ओपिनियन लक्षात घेणं गरजेचं असतं आणि मगच एक लीडर सक्सेसफुल होऊ शकतो अदरवाईज एक मी लीडर आहे मी बॉस आहे आणि मी नाही ऐकणार दुसऱ्यांचं असं होणार नाही मग ते बिझनेस सगळे uh, कोलॅप्स होतील कुठंतरी कोलॅबरेट होऊन एकत्र येऊन काम करता येणार नाही सो लेट्स कंटिन्यू विथ दी नेक्स्ट पार्ट ऑफ द फोर्थ पॅरेग्राफ इन फिफ्टी इयर्स आय हॅव डील्ड विथ हंड्रेड टॉप डायरेक्टर्स अँड आय हॅव गॉट ऑन विथ ऑल ऑफ देम ॲट अ टाइम्स इट इन्वॉल्व सप्रेसिंग युअर सेल्फ इट इज अ पेनफुल बट नेसेसरी मागच्या पन्नास वर्षामध्ये मी जवळपास शंभर एक डायरेक्टर्सना भेटलो भेटलेलो आहे म्हणजे आय हॅव मेड द डिफरंट डायरेक्टर्स ऑफ द डिफरंट बिझनेसेस वेगळ्या वेगळ्या बिझनेसमधल्या डायरेक्टर्सना माझे माझं बोलणं झालं माझी भेट झाली आणि त्यांच्याशी बोलताना मला काय करावं लागलं बऱ्याचशा वेळा सप्रेसिंग झालं कुठंतरी आपण असं म्हणू शकतो की सप्रेसिंग मीन्स स्वतःला फोर्सफुली त्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह करावं लागलं म्हणजे सहज त्या गोष्टी झालेल्या नाहीत इट इज पेनफुल आणि सप्रेसिंग आहे फोर्सफुली ती गोष्ट करावी लागते म्हणजे कुठंतरी ती त्रासदायक वेदनादायक असणारच बट इट इज नेसेसरी टू बी अ लीडर यू हॅव गॉट टू लीड ह्युमन बीइंग विथ अफेक्शन त्रास झाला बट ॲज अ लिडर इट इज माय ड्युटी आय शुड हॅव टू डील विथ द पीपल विथ अफेक्शन आय शुड हॅव टू कम्युनिकेट विथ द पीपल विथ लव ओके ते एक फिलिंग ती आपुलकी ती जीव तो जिवाळा कुठंतरी आपल्या बोलण्यामध्ये असलाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे बिकॉज बिफोर लीडर यू आर अ ह्युमन बिईंग आधी तुम्ही लीडर तर आहात त्याआधी तुम्ही काय आहात ह्युमन बिईंग आहात आपण माणसं आहोत आणि माणसाने माणसाशी चांगलंच बोललं पाहिजे बट दॅट ॲज इट मे टाटा स्पॉटेड टॅलेंट इझिली आणि हीच त्यांची एक कुठंतरी आपण म्हणू शकतो एक वेगळेपण आहे आणि यामुळेच त्यांना टॅलेंट सहजपणे त्यांच्यासोबत टॅलेंटेड लोकं राहिले त्यांना टॅलेंट लोकांचं ओळखायला ते शिकले होते आणि म्हणून त्यांना टॅलेंटेड लोक मिळत गेली आणि इतका मोठा ते बिझनेस करू शकले अँड वन्स ही वॉज कॉन्फिडंट दॅट अ मॅनेजर वूड परफॉर्म ही गेव हिम अ लाँग होप इफ दे वॉन्टेड टू बी ऑन देअर ओन लाईक सुमंत मुळेगावकर हे लेफ्ट देम टू इट म्हणजे कधी कधी त्यांच्या मॅनेजरला असं वाटलं की आय शुड हॅव टू परफॉर्म दॅट पर्टिक्युलर टास्क आय विल डू दिस म्हणजे मी हे करू शकतो आणि हे माझ्या कॅपॅसिटीच आहे माझ्याकडे तेवढी कॅपेबिलिटी आहे तर असं जर वाटलं तर ते काय करायचे त्यांच्यावरती सोडून द्यायचे अँड द मॅनेजर कॅन कम्प्लीट एका व्यक्तीचं नाव दिलंय सुमंत मुळेगावकर म्हणजे ते त्यांच्या क्षेत्राशी रिलेटेड आहे इफ दे ओकेजनली वॉन्टेड टू अ शोल्डर टू क्राय ऑन लाईक दरबारी सेट जे आर डी वॉज देअर बघा म्हणजे फक्त आता इथं मॅनेजरला टास्क करण्यासाठी मोकळेपणा दिला असं नाही तिथं त्यांनी कुठलीही बॉसगिरी केली नाही किंवा कुठलंही दडपण दिलं नाही त्याला मोकळेपणा दिला आणि मॅनेजर तिथं त्याच्या शब्दास खरा उतरला त्यांनी त्याचं काम करून दाखवलं पण फक्त हाच नाही तर जे आर डी एक ॲज अ ह्युमन बिंग पण त्यांच्या एम्प्लॉईशी अटॅच होते जेव्हा एखाद्याला वाटायचं की आता मला म्हणजे माझं काहीतरी दुःख आहे आणि मला व्यक्त व्हायचंय सो ॲट दॅट टाईम so जे आर डी वॉज देअर मीन्स ॲज अ फ्रेंड त्यांना ट्रीट करायचे ते आणि तिथं परत एका व्यक्तीचं नाव दिलंय दरबारी शेठ म्हणजे त्यांच्या तो अनुभव आहे की जेव्हा त्यांना वाटलं की आय वॉन्ट समवन टू शेअर माय इनर फिलिंग मला अशी एखादी व्यक्ती हवी आहे की मला ज्याच्याशी मनातलं बोलायचं मला रडायचे मोगळवायचे अशाही वेळी जी आर डीने लोकांना साथ दिलेली आहे म्हणजे किती महान व्यक्ती आपण म्हणू शकतो बघा की असा लिडर असणं खूप म्हणजे मिळणं आणि अशा लिडरच्या हाताखाली काम करणं एक भाग्यच आपण म्हणू शकतो आय होप यू आर गेटिंग ऑल द पॉइंट्स ऑल द मायन्यूट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जे आर डे टाटा या बारीक बारीक गोष्टी तुमच्या जर लक्षात येत असतील तर नक्कीच परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणाच म्हणा किंवा आपल्या आयुष्याच्या लाईफच्या दृष्टिकोनातूनही म्हणा या सगळ्या गोष्टी अत्यंत फायदेशीरच आहेत लेट्स कंटिन्यू विथ द नेक्स्ट द सपोर्टिव्ह क्लायमॅट ही बिल्ड डेव्हलप्ड सच ॲज सच्याज होमी मोदी सर आर्देशीर दलाल सर जहांगीर गांधी russi modi sumant mulegaokar and darbari said, and others who created billions in wealth for the group and the country see he has made that supportive climate okay under his leadership under his guidance with the support of jrd tata the businessmen they has developed their own business they have developed their own company त्यांच्या अंडरमध्ये त्यांच्या गायडन्समध्ये त्यांच्या या सगळ्या गुणांमुळे काय झालेलं आहे अशा अशी बरेचसे लोक आहेत की ज्यांना स्वतःचा बिझनेस फ्लोरिश करता आला स्वतःचा बिझनेस ग्रो करता आला स्वतःचा बिझनेस डेव्हलप करता आला आणि त्याचा देशाला कुठेतरी फायदा झाला दे हॅव क्रिएटेड मेनी मोर जॉब ॲपॉर्च्युनिटीज फॉर द यंगस्टर्स यंगस्टर्ससाठी तरुण लोकांसाठी त्यांनी बऱ्याचशा संधी उपलब्ध करून दिल्या या सगळ्या लोकांनी ही सगळी नावं अत्यंत महत्वाची आहेत बघा लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर होमी मोदी अर्धेश दराल जहांगीर गांधी ऋषी मोदी सुमंत मुळेगावकर दरबारी सेठ या सगळ्या लोकांनी बिलियन वेल्थ क्रिएट केली लाखो करोड रुपये कमवले हो देशामध्ये तेवढी इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे याने इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे ऑब्विस्ली लाखो लोकांना परत काम मिळालं रोजगार मिळाला त्यांच्या हाताखाली बरेचसे एम्प्लॉईज राहिले ते तयार झाले त्यांची कुटुंब चालली म्हणजे बघा ही सायकल कुठेतरी अशी आहे की जे सगळ्यांनाच फायदा करून कुठंतरी देते असं आपण म्हणू शकतो इट वॉज अन एन्वॉरमेंट वेअर सायंटिस्ट ऑफ इंटरनॅशनल रेप्युट सचाचं होमी बाबा लिडिंग लॉयर सचाचं जेडी कोस्की नानी पालखीवाला अँड द इकॉनॉमिक सचाचं जॉन मथाई अँड एडिश्र डी आर पेंडसे फ्रेडी मेहता कुड फ्लोर बघा आपण फर्स्ट पॅराग्राफमध्ये पाहिलं होतं की लिटरेचरला साहित्यिक लोकांना किंवा आर्टिस्ट लोकांना स्कल्टस्ट लोकांनाही जी आर डी मोटिवेट करायचे त्यांच्यामुळं ते त्यांचे रोल्स ऍज अ कलाकार म्हणून स्वतःला कुठंतरी दाखवू शकायचे त्यांचं काम चालायचं आणि इथे आपण काय म्हण बघतोय लॉयर झाला सायंटिस्ट झालं याही लोकांना फ्लोरिश करायचं याही लोकांना कुठंतरी हातभार लावायचं त्यांच्या करिअरसाठी ते काम ही कुणी केलंय जी आर डीने दे हॅव मेड देअर करिअर बिकॉज ऑफ द जे आर डी सी माय डिअर फ्रेंड्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीकडे किती सारे कॅरेक्टरिस्टिक्स होते सगळ्याच क्षेत्रातल्या जवळपास लोकांना त्यांनी मदत करायचं काम आपल्याला केलेलं दिसत आहे बघा आता आपण पाहिलं सगळे सगळ्या ची नावं आहेत आणि आता आपण पाहिलं होमी बाबा सायंटिस्ट आहेत लॉयर्स आहेत जे डी कोस्की नानी पालकीवाला जॉन मटाई एडी श्रॉफ डी आर पेंडसे फ्रेडी मेहता हे इकॉनॉमिस्ट होते अर्थशास्त्रज्ञ होते टाटाच पर्सनल इंटरेस्ट इन टेक्नॉलॉजी कंबाईंड विथ इंडियाज आयसोलेशन इन द नाईनटीन फिफ्टीज अँड नाईन्टीन सिक्स्टीज स्पर्ड सेवरल ग्रुप कंपनीज मीन्स काय टाटांच्या तंत्रज्ञानामधल्या आवडीमुळं त्यांना जी काही ओढ होती तंत्रज्ञानाची टेक्नॉलॉजीची त्याच्यामुळं काय झालं भारतामध्ये त्यांनी बऱ्याचशा अजून सेवरल ग्रुप कंपनीज निर्माण केल्या पर्टिक्युलरली काय केलं बघा दे हॅव इन्व्हेंटेड द पर्टिक्युलरली टाटा स्टील टाटा केमिकल्स टू इनोवेट इन देअर फील्ड त्यांनी काय केलंय त्यांना सतत नवीन गोष्टी काहीतरी करायच्या करायच्या होत्या ही वॉन्ट्स टू स्टार्ट समथिंग न्यू ओके इन दॅट वे ही हॅज स्टार्टेड टाटा स्टील टाटा केमिकल टू ग्रो हिज बिझनेस आणि त्याच त्याचाच एक अर्थ म्हणजे काय की त्यांनी टाटा केमिकल आणि टाटा स्टील या स्वतःच्या कंपन्या उभ्या केल्या आणि डेव्हलप करायचं मोठं काम केलंय म्हणजे आता या पॅरेग्राफमध्ये का आपण काय पाहिलं वेगळ्या वेगळ्या बिझनेसमॅनना ऑन्टरप्रिन्युअर्सना मदत केली नेक्स्ट कुणाला सायंटिस्ट लोकांना लॉयर्स लोकांना नेक्स्ट कुणाला इकॉनॉमिस्टला ओके आणि स्वतःच जे काही इंटरेस्ट होता टेक्नॉलॉजीमधल्या तंत्रज्ञानामधला नवीन नवीन गोष्टी शिकण्याची जी ओढ होती त्याच्यामुळे ते काय करू शकले अनेक नवीन गोष्टी त्यांनी कुठेतरी इन्व्हेंट केल्या त्यांना सतत काय करायचं होतं ही ऑलवेज वॉन्ट टू इन इन्व्हेंट ओके और इन्व्हेस्ट समथिंग न्यू न्यू बिझनेस फ्लोरिश करायचा होता नवीन बिझनेस कुठेतरी ग्रो करायचा होता आणि ही इच्छा असणं अत्यंत महत्वाचे आहे आणि म्हणूनच त्यांनी टाटा स्टील आणि टाटा केमिकल सारख्या नवीन कंपन्या उभ्या केल्या आणि त्या सक्सेसफुल देखील करून दाखवल्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येत असेल सगळे पॉइंट्स नक्कीच जरी काही प्रॉब्लेम असला तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करायला विसरू नका शेअर करा तुमचे ओपिनियन्स बोलायला शिका मीन्स त्याही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत नेक्स्ट थिंग Worked as a consensus style. Group decision making process. ना वी आर गोइंग टू सी द डिफिकल्ट वर्ड्स ऑफ दिस पर्टिक्युलर पॅरेग्राफ कन्सन्स स्टाईल जे आर डी वर्क ॲज अ कन्सन्सन्स स्टाईल बघितलं होतं आपण जस्ट ग्रुप डिसिजन मेकिंग प्रोसेस आणि मी सांगितले तुम्हाला सगळ्यांचा ॲक्सेप्टन्स घेणं सगळ्यांच्या सहमतानं कुठंतरी जाणं त्याला आपण कन्सन्सेस स्टाईल असं म्हणू शकतो एंटरप्राइजेस मीन्स न्यू प्लान न्यू प्रोजेक्ट न्यू बिझनेस ऑन्ट्रप्रेन्युअर मीन्स बिझनेस पर्सन उद्योजक सप्रेसिंग मीन्स फोर्सिंग अफेक्शन मीन्स ही हॅज द अटॅचमेंट विथ हीज एम्प्लॉई एक आपुलकी जिवाळा होता त्यांना त्यांच्या एम्प्लॉईज बद्दल त्याला आपण अफेक्शन फॉन्ड अटॅचमेंट असं म्हणू शकतो स्पर्ट मीन्स ही अल्वेज एनकरेज टू द पीपल ते सतत दुसऱ्याला काय करायचे प्रोत्साहित करायचे आणि त्या प्रोत्साहनामुळं अनेक जण त्यांच्या हाताखाली तयार झाले आपण पाहिलेलं आहे म्हणजे ते बिझनेसमन असतील ते स्कल्प्टर्स असतील आर्टिस्ट असतील नेक्स्ट इकॉनॉमिस्ट असतील लॉयर्स असतील ओके सायंटिस्ट असतील या सगळ्यांना प्रोत्साहित करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते जे आर डी टा जे आर डी टाटांनी केले आय थिंक यू हॅव अंडरस्टूड धिस पॅरेग्राफ होप तुम्हाला हे सगळं समजलं असावं फोर्थ पॅराग्राफ व्यवस्थितपणे समजलं असावा थोडासा मोठा पॅरेग्राफ होत होता हा आणि म्हणून आपण या व्हिडिओमध्ये हा पॅराग्राफ घेऊन इथंच थांबतोय वी आर गोइंग टू कंटिन्यू विथ द लास्ट रिमेनिंग पॅरेग्राफ इन द नेक्स्ट व्हिडिओ राहिलेला एक बिनाईन बॉस नावाचा जो पॉईंट आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कनक्लूड करतोय आणि तिथं आपला चॅप्टर संपेल थँक्यू सो मच इफ यू हॅव एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम यू कॅन कमेंट थँक्यू